नमस्कार, रुचकर मेजवानी विथ स्मिता मध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईत वेगवेगळ्या प्रांताचं जेवण सर्व करणारे भरपूर रेस्टॉरंट्स आहेत. त्यांचं जेवणही अतिशय सुंदर असतं, पण तरीही आपल्याला कधी कधी एका छोट्याशा खानावळीत जाऊन आपल्या पद्धतीचं जेवण जेवायला खूप आवडतं, हो ना? म्हणून आज तुम्हाला मी एक मस्त आपल्या पद्धतीचा मटणाचा रस्सा दाखवणार आहे, मालवणी मटणाचा रस्सा. आधी आपण एक चमचा तेल गरम करूया आणि त्याच्यात आपले अख्खे गरम मसाले घालूया. ह्या गरम मसाल्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर ते नक्की वाचा आणि मगच हा गरम मसाला बनवा. ह्या मालवणी गरम मसाल्यासाठी मी घेतलेले आहेत सुक्या मिरच्या, धणे, जिरं, शहाजिरं, राई, बडीशेप, दालचिनी, चक्रफूल, लवंग, तिरफळं, काळी वेलची, मिरी, दगडफूल, नागकेसर, जायफळ, तमालपत्र, हिंग, हळद, जायपत्री. हे आपण मंद गॅसवर छान सुगंध सुटेपर्यंत परतून घेऊया. हे छानपैकी परतून झालेलं आहे, त्याचा सुगंध अख्ख्या किचनमध्ये दरवळतोय. आता हे आपण थंड करून छान पावडर करून घेऊया. ह्याच्यात आपण आता हिंग आणि हळद पण घालूया. छान बारीक झालेलं आहे. आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता त्याच कढाईमध्ये आपण दोन कांदे लांबट चिरलेले आणि दीड वाटी ओलं खोबरं आपण परतून घेऊया. खोबरं जरा ब्राऊन आणि कांदा जरा ट्रान्सपेरंट होईपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊया. हा गरम मसाला तुम्ही एका एअरटाईट जार मध्ये स्टोअर करू शकता. हा मसाला चांगला 1.5 ते 2 महिना टिकतो आणि तुम्ही मालवणी उसळ किंवा आपली माशाची आमटी किंवा मटण बनवू शकता, चिकन बनवू शकता. तर हा मसाला एकदा बनवून तुम्ही 3 ते 4 वेळा आपण वापरू शकतो. कांदा खोबरं छान परतून झालेलं आहे. आता आपण हे थंड करून वाटून घेऊया. हे भाजलेलं कांदा खोबरं छान थंड झालेलं आहे. आता आपण एक फाईन पेस्ट करून घेऊया याची. अजून थोडस पाणी घालून आपण ह्याची छान पेस्ट बनवून घेऊया. हे छान बारीक झालेलं आहे. आता आपण आपला रस्सा तयार करूया. आधी आपण एका कुकरमध्ये 5 टेबलस्पून तेल गरम करून घेऊया. तेल चांगलं तापलं की आपण 2 कांदे बारीक चिरलेले फोडणीला घालूया. कांदा चांगला ब्राउन झालेला आहे. आता त्याच्यात आपण 1.5 चमचा आल्याची पेस्ट आणि 1.5 चमचा लसणीची पेस्ट घालूया, टेबलस्पून. ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हा परतून घेऊया. आता गॅस बारीक करून आपण त्यात 2 टेबलस्पून लाल तिखट आणि 1 चमचा हळद घालून परतून घेऊया. आणि आता ह्याच्यात आपण आपला केलेला मालवणी मसाला 2 टेबलस्पून घालूया. परत एकदा आपण हे छान व्यवस्थित परतून त्याच्यात आपण 1 किलो मटण घालून घेऊया. आता हे छान आपण मोठ्या फ्लेमवर परतून घेऊया 5 ते 7 मिनिट. मटण चांगलं परतलेलं आहे. आता त्यात आपण आपलं वाटप घालूया. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्यात आपण साधारण 1 लिटर पाणी घालूया.
मीठ घालून घेऊया. व्यवस्थित आता हे आपण मिक्स करून कुकरला 5 शिट्ट्या देऊया. मी ह्याच्यात जरा जास्त पाणी घालते कारण आमच्याकडे जरा पातळ रस्सा आवडतो. पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची शिट्टीही सुटलेली आहे. मटण शिजलंय की नाही ते आपण बघूया. याचा रंग बघा काय सुंदर आलेला आहे. मटण पण छान शिजलेलं आहे. आता हे आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहिलं हा मटणाचा रस्सा किती सोपा आहे बनवायला. नुसता आपला हा गरम मसाला तयार करून स्टोअर केला तो आपण कधी वापरून आपलं हे मालवणी मटण रस्सा तयार करू शकतो. तर मी आता हे मस्त भाकरीबरोबर खाणार आहे. तुम्ही पण असाच बनवा आणि खा. अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा.